मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा देदीप्यमान इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीनं आज ठाण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा भूषण पुरस्कारानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मराठवाड्याशी जोडलेला मागास शब्द आपल्याला पुसून टाकायचा आहे असा निर्धार व्यक्त करत मराठवाड्याच्या विकासासाठी साठ हजार कोटी रुपये मंजूर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविडच्या काळात डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातल्या कैलास जाधव सोमनाथ वाळके कर्ण तांबे मिलिंद शिंदे सोनाली मात्रे आत्माराम सोनवणे यांचा मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला